पंढरीच्या वारीच्या वाटेवर वारकरी शेतकरी भरभरून बोलत आहेत. शेतीतले त्यांचा अनुभव अडचणी सांगतायत आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे. यांना भेटलेल्या महिला शेतकऱ्यांचे अनुभव आपल्यालाही अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. 3-4 एकर काही कांदे होते माझ्या. 4 एकर कांदे असून समज एक तर गारी पडल्या. गारी पडल्यावर मग त्या कांद्याला मार लागला. त्या कांद्याला काहीच होईना ना. रुपयाचा भाव नाही. काढायला 9,000 रुपये एकर, लावायला 9,000 रुपये एकर, खुरपायला बाईला गती 40-50 एकरी. त्याने काय करायचं त्या शेतकऱ्याने? आणि मग तसा नाही भाव दिल्यावर शेतकरी मेला करायला सगळ्याच गोष्टी. समज शेतकरी जरी करतात, आपण कापूस जर लावला कापसाचा खर्च किती होते? आपल्याला खुरपायला पासून समज लावायचा आहे, लावणीपासून 900-1,200 रुपये थैली जाते इकत घ्यायला. आपल्याला आपल्याकडून घ्यायला 5,000 रुपये क्विंटल घेते समज. काय पडतं शेतकऱ्याला? त्याला 3-3 खुरपण द्यावं लागते, 3-3 त्याला फवारणी द्यावं लागते. आणि 5,000 रुपये क्विंटल दिल्यावर काय लागतं शेतकऱ्याला? अहो हाताला माणसाला बांगडी भरणं होय ना. त्या शेतीच्या योगाने त्या घरी बसून खायला केलेली भाकर खाणं होत नाही त्या संसारामुळं. काय करणार आपण त्याला? तसं म्हणते मग नाही जाण. थोडा तरी भाव वाढून द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे की नको? हां मग सरकारने भाव वाढून द्यायचे आम्हाला. म्हणून मग माणसाला वेगवेगळ्या शेतू करायचं की ही वस्तू लावा, ही वस्तू पिकवा. आपल्या इथे मिरची नसती. 300 रुपये किलो मिरची ह्या बाईनं समज आहे 2 एकर शेती. समज 2 एकर शेतीमध्ये खुरपावा का त्या मिरच्या घ्यावा का कसं घ्यावं? कधी कधी मीठ नसतं घरात, इतकं बेकार असतं. काय करणार आहे शेतकरी तरी? आज कांद्याचं बी आम्ही कांदे इकलेत करतो. 2 रुपये किलो कांदा इकला हो घरी. मी इकडे यायच्या आधी मी 2 दिवसांआधी कांदा इकला 2 रुपये किलो. काय करणार आहे? आम्ही लावण्या करून येत असतो वारीला, दरवर्षी येतो. पण यंदा लावणी नाही झाल्या. आम्ही लावण्या नाही झाल्या म्हणून आमची वारी बुडवो का? आपल्याला पांडुरंगाने काय केलं कमी असं म्हणतो ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.